आज दिनांक 10 जून शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिवस शिरपूर तालुका मध्यवर्ती कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष श्री शिरीष पाटील यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा ध्वजारोहण करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री दिनेशदादा मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक प्रतिज्ञा वाचन करण्यात आली. याप्रसंगी युवक तालुकाध्यक्ष आशिष कुमार आहिरे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष शुभम पाटील, विद्यार्थी शहराध्यक्ष भूपेश पाटील, किसान सेलचे तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष वाजिद शेख, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाकीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष निलेश गरुड, उद्योग व्यापार आघाडीचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, बाळूदादा पाटील, प्रशांत पाटील, पितांबर पाटील, संजय पवार, राहुल साळुंके, निंबा पाटील, राज पाटील, दीपक धनगर, बापू कोळी, संजय मोरे, समाधान भवरे, शंभू खैरणार आदी उपस्थित होते. मी प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारसरणीला बांधील राहून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वे सर्वा माजी कृषी मंत्री भारत सरकार माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करेल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सद्विवेक बुद्धीला स्मरून सदैव प्रयत्नशील राहील मी व माझा परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे स्वतः अंगीकारून पक्षाप्रती सदैव प्रामाणिक प्रतिज्ञा करीत आहे. जय हिंद. जय हिंद. जय राष्ट्रवादी.